विषय हा स्टार्ट करतोय तर मी पहिल्यांदा तुम्हाला डिटरमिनंटची डेफिनेशन सांगतोय. पहा डिटरमिनंट कशाला म्हणायचं. द अरेंजमेंट ऑफ m बाय n नंबर्स इन इक्वल नंबर ऑफ रोज एंड कॉलम्स इन टू वर्टिकल बार्स ऑफ लाइन्स आर कॉल्ड द डिटरमिनंट. पहा बघा व्यवस्थित. द अरेंजमेंट ऑफ m बाय n नंबर्स इन इक्वल नंबर ऑफ रोज एंड कॉलम्स इन टू वर्टिकल बार्स ऑफ लाइन्स आर कॉल्ड द डिटरमिनंट and it is denoted by d or delta or determinant a and is defined by d is equal to delta is equal to determinant a is equal to two vertical lines. म्हणजे पहा मराठी मध्ये सांगतो बाळांनो m गुणले n एवढ्या संख्यांची समान आडव्या ओळी व समान उभ्या ओळींची मांडणी दोन उभ्या स्तंभांमध्ये केली जाते त्याला निश्चयक असे म्हणतात. पहा m गुणले n एवढ्या संख्यांची समान आडव्या ओळी व समान उभ्या ओळीची मांडणी दोन उभ्या स्तंभांमध्ये केली जाते त्याला निश्चयक असे म्हणतात. निश्चयक हा d किंवा शाला म्हणतो आपण डेल्टा किंवा शाला म्हणतो निश्चयकात a या चिन्हाने दाखवितात आणि निश्चयकाची व्याख्या खालील प्रमाणे केली जाते. d बरोबर डेल्टा बरोबर डिटरमिनंट a बरोबर दोन उभ्या रेषा. म्हणजे पहा बाळांनो या ठिकाणी तिन्ही सिम्बॉल्स वापरावेत असं नाही किंवा शब्द मत देवा. एक तर तुम्ही d ने डिटरमिनंट दाखवू शकता निश्चयक किंवा डेल्टा ने दाखवू शकता किंवा डिटरमिनंट a तिन्ही पैकी कोणत्या तर एका लेटर्सने तुम्ही या दोन उभ्या रेषेची मांडणी दाखवू शकता. म्हणजे पहा तुम्ही फक्त असेही लिहू शकता डिटरमिनंट a इज इक्वल टू ठीक आहे असेही लिहू शकता d इज इक्वल टू किंवा असेही लिहू शकता फक्त डेल्टा इज इक्वल टू. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला ह्याला आपण निश्चय म्हणतो. म्हणजे दोन उभ्या रेषेमध्ये m गुणले n एवढ्या संख्येची मांडणी समान आडव्या ओळी व समान उभ्या ओळीमध्ये केली जाते. पहा परत एकदा सांगतोय m गुणले n एवढ्या संख्यांची मांडणी दोन उभ्या रेषेमध्ये समान आडव्या दोन ओळी व समान उभ्या ओळीमध्ये केली जाते. पहा म्हणजे अशी केली जाते बघा दोन आडव्या ओळी आहेत आणि दोन उभ्या ओळी आहेत म्हणजे समान दोन आडव्या ओळी व समान दोन उभ्या ओळीमध्ये केली जाते दोन उभ्या स्तंभामध्ये ठीक आहे ना. त्याला आपण निषेक म्हणतो आणि निषेक हा डी किंवा डेल्टा किंवा डिटरमिनंट ए या तीन पैकी कोणत्याही एका चिन्हाने दाखवला जातो. बाळांनो लक्षात आलं का पहा म्हणजे इथं तिन्ही सिम्बॉल लिहावेत असं काही नाही. तीन सिम्बॉल पैकी कोणतंही एक सिम्बॉल लिहिलं तरी चालतं आणि हे दोन उभ्या रेषेमध्ये जी आपण घटकांची मांडणी करतो ते घटक मात्र समान आडव्या ओळी व समान उभ्या ओळीमध्ये आले पाहिजेत ठीक आहे. म्हणजे थोडक्यात त्या ज्या संख्या आहेत ना किंवा ती जी अक्षर आहेत ते स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर असले पाहिजेत. म्हणजे एक तर पहा एक पाहिजे समजा मला यामध्ये एक लिहायचा आहे तर एक अंक लिहायचा आहे समजा किंवा समजा मी म्हणतो असं मला ए लिहायचा आहे ह्या निश्चयकात तर ह्याची एकच उभी ओळ झाली पाहिजे एकच आडवी ओळ कसं उभी ओळ आलं तिथंच लिहायला पाहिजे ना बाबा हे एकाच उभ्या ओळीत बसते आणि एकाच आडव्या ओळीत बसते झालं आणि एक हा वर्ग कुणाचा एच आहे. म्हणजे पहा आपल्याला थोडक्यात या निश्चयकाची ऑर्डर म्हणजे डिटरमिनंटची ऑर्डर ना वन बाय वन म्हणजे वन बाय वन म्हणजे m जे आहेत ना त्याला आडव्या ओळी म्हणतो आणि n म्हणजे उभ्या ओळी म्हणजे आडव्या ओळींची आणि उभ्या ओळींची संख्या समान पाहिजे. समजा आपण दोन एलिमेंट घेतले a आणि b आता a आणि b ची समान आडव्या ओळी व समान उभ्या ओळीमध्ये बसवून बघू. समजा तुम्ही म्हणता असं a आणि b बघा बघ आता आडव्या ओळी किती झाल्या हो एक उभे किती झाले बघा बघ एक आणि दोन समान आडव्या समान उभ्या झाल्या का नाही आडवी ओळ किती आहे एक आहे आणि उभी ओळ किती आहे दोन आहे. म्हणजे ऑर्डर म्हणजे त्याची m आणि n ही समान आडव्या आणि समान उभ्या ओळीमध्ये झाले का नाही म्हणजे हा निश्चयक नाही बाळांनो. इथं दोन मध्ये दोनच बसले पाहिजे म्हणजे दोन आडव्या ओळी असती तर दोन उभ्या ओळीच पाहिजेत बाळांनो ठीक आहे. पाहता तुम्हाला पुढे एक्झाम्पल घेतल्यानंतर लक्षात येईल डेफिनेशन मध्ये आपण सांगितलेलं आहे. पहा मी म्हटलंय स्टेप्स टू सॉल्व डिटरमिनंट निश्चयक सोडवण्याच्या पायऱ्या. लेट ए कॉमा बी कॉमा सी अँड डी बी एनी नंबर्स देन डी इज इक्वल टू इन डिटरमिनंट
म्हणजे पहा इथं डी म्हणू शकता किंवा डिटरमिनंट ए म्हणू शकता किंवा डेल्टा म्हणू शकता इज इक्वल टू दोन उभ्या स्तंभामध्ये आपण या चार घटकांची मांडणी करायची कोणते चार घटक ए बी सी डी चार घटकांची मांडणी अशी करायची आहे की समान आडव्या ओळी व समान उभ्या ओळीमध्ये मला सांगा 4 4 हा कोणाचा वर्ग आहे 2 चा म्हणजे किती आडव्या ओळी येणार 2 आडव्या आणि 2 उभ्या छान पहा म्हणजे ही एक आडवी ओळ आणि ही दुसरी आडवी ओळ दोन आडव्या ओळी झाल्या पहा ही एक उभी ओळ आणि ही दुसरी उभी ओळ म्हणजे आडव्या ओळी किती हो 2 आणि उभ्या ओळी किती 2 म्हणजे इथं m पण 2 आहे आणि n पण 2 म्हणजे थोडक्यात रो आणि कॉलमची संख्या आहे ना रो आणि कॉलम रो म्हणजे आडव्या ओळी आणि कॉलम म्हणजे उभ्या ओळी स्तंभ म्हणतो ही समान आहे म्हणून ह्याला निश्चित म्हणतो लक्षात ठेवा आणि असा असेल तरच आपल्याला हा निश्चित सोडवता येतो आणि मग पहा ह्याची डेफिनेशन आहे ना मी खाली हा डिटरमिनंट आहे ना तो कसा सॉल्व करायचा हे खाली दिलेले आहे पहा डी इज इक्वल टू ए बी सी डी ठीक आहे हा डिटरमिनंट होता समजलं बाळांनो 4 4 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे 2 चा म्हणजे 2 आडव्या ओळी आणि 2 उभ्या ओळी समजा मी लिहिलं 9 एलिमेंट लिहिले 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत घटक लिहिले तर 9 हा कोणाचा वर्ग आहे हो 3 चा मग आडव्या ओळी किती येते 3 आणि उभ्या 3 छान म्हणजे समजलं हां पण आपल्याला 3 नाही कळाली तर 2/2 आहे म्हणजे 2 आडव्या आणि 2 उभ्या ओळीच आहे एवढं शिकायचं आहे ठीक आहे पहा म्हणजे डी बरोबर डिटरमिनंट मध्ये ए बी सी डी लिहिताना बाळांनो व्यवस्थित लिहायचे समजा तुम्हाला एखादा डिटरमिनंट सांगितला 1 2 3 4 याचे का 5 7 याचे आहे बघा असं लिहिले नाही किती झालं 76 आणि 89 झालं असं लिहायचं नाही बाळांनो इथं स्पेस आहे पहा 7 6 8 9 अशी स्पेस द्यायची बाळांनो म्हणजे ए बी सी डी म्हणजे ए बी सी डी च्या ठिकाणी ना कोणत्याही संख्या येतील मात्र लिहिताना व्यवस्थित लिहायचं स्पेस देऊन दोन उभ्या ओळीमध्ये त्याची मांडणी व्यवस्थित करायची पाहता स्टेप एकच आहे बाळांनो पायरी एकच आहे काय आहे ती द प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट मला सांगा प्रॉडक्ट म्हणजे काय हो गुणाकार हां द प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट प्रिन्सिपल म्हणजे काय मुख्य म्हणतो त्याला आपण म्हणतो ना शाळेतील आपल्या प्रिन्सिपल प्रिन्सिपल नाही पीएलई पीएलई म्हणजे तत्व बाळांनो PAL पाल पाल म्हणजे मुख्य प्रिन्सिपल म्हणजे मुख्य मग मी काय म्हणतोय द प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार कोणाचा ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट डायगोनल म्हणजे काय कर्ण आणि एलिमेंट म्हणजे काय घटक म्हणजे पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार पहा मी इथं स्क्वेअर काढतोय थोडक्यात तुम्हाला कर्ण कशाला माहित आहे म्हणतात माहित आहे का हो कर्ण कर्ण कशाला म्हणतात सांगावं हा जर स्क्वेअर काढला तर मला सांगा स्क्वेअरला डायगोनल किती असतात 2 छान हे हा पहिला आणि हा दुसरा ठीक आहे बाळांनो हा जो पहिला कर्ण आहे ना आपण काय म्हटलंय आणि हा सेकंड आहे बघा द प्रॉडक्ट गुणाकार कोणाचा ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणजे पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार बघा पहिल्या कर्णातील म्हणजे इथे एक आहे घटक आणि इथे एक आहे आणि इथे एक आहे दुसरा आणि इथे एक आहे दुसऱ्या कर्णातील पहा पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार मला सांगा पहिल्या कर्णातील घटक म्हणजे हा पहिला कर्ण आहे ना बघा पहिला म्हणजे मुख्य असतो त्याला आपण मुख्य म्हणतो मग पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार परत काय म्हणते पहा मायनस द प्रॉडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल एलिमेंट मायनस म्हणजे वजा दुसऱ्या कर्णातील घटकांचा गुणाकार पहा वजा दुसरे कर्ण हाय त्यामध्ये कुठला येतो बी आणि सी म्हणजे पहा मग मी लिहिलेलं इथे मराठीमध्ये पण निश्चित म्हणजे पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार वजा दुसऱ्या कर्णातील घटकांचा गुणाकार होय बाळांनो एकदम सिंपल आहे म्हणजे मी डेफिनेशन सांगितलेलं आहे 2/2 चा आणि आपल्याला 2/2 चा डिटरमिनंट आहे ठीक आहे हा निश्चित सोडवताना पहा पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार पहा पहिल्यांदा पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकारच यायला पाहिजे मग मला सांगा पहिल्या कर्णातील घटक कुठले येतो ए आणि डी म्हणजे पहा निश्चित कशाला बोलतो आपण डी न म्हणजे निश्चित सोडवण्याचे आपण त्यालाच म्हटले पहा स्टेप्स टू सॉल्व द डिटरमिनंट निश्चित सोडवण्याच्या पायऱ्या म्हणजे हा निश्चय काय निश्चय कुठल्या अक्षरात दाखवतो डी न आणि ह्या सोडवण्याची पायरी काय सांगितली मी द प्रॉडक्ट ऑफ पहा प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार
पहिल्या कणामध्ये घटक कुठले येतो ए आणि डी मग यांचा काय गुणाकार पहा माइनस माइनस द प्रॉडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल एलिमेंट दुसऱ्या कणातील घटकांचा गुणाकार दुसऱ्या कण कुठला आहे हा यामध्ये घटक कुठला आहे बी आणि सी मग बी गुणले सी बाळा लक्षात आले आपण काय करतो आता पहा सेम ह्या डेफिनेशन वरती म्हणजे स्टेप 2 सॉल्व द डिटरमिनेंट आहे ना ह्याच्यावरती आता एग्जांपल पाहतोय काळजीपूर्वक लक्ष द्या एक दोन एग्जांपल पाहिलं की लगेच तुमच्या लक्षात येईल तर पहा मित्रांनो आपण डिटरमिनेंट वरती दोन एग्जांपल पाहतोय आणि त्याच्यासाठी मी क्वेश्चन असा लिहिलेला आहे सॉल्व द फॉलोइंग डिटरमिनेंट म्हणजे खालील निश्चय सोडवा पहा सॉल्व द फॉलोइंग डिटरमिनेंट डिटरमिनेंटलाच मराठीमध्ये आपण निश्चय म्हणतो आणि सॉल्व द फॉलोइंग म्हणजे खालील निश्चय सोडवा तर म्हणजे डिटरमिनेंट काय दिलेला आहे पाहते मी माइनस टू थ्री फोर वन बाळांनो जे दोन उभ्या रेषेमध्ये समान आडव्या ओळी व समान उभ्या ओळीमध्ये मांडणी केली जाते ना त्याला निश्चय म्हणजे डिटरमिनेंट म्हणतो इथे पहा समान दोन आडव्या ओळी आहेत आणि समान दोन उभ्या म्हणजे आडव्या ओळी दोन आहे आणि उभ्या पण दोन आहे म्हणजे आडव्या ओळींची आणि उभ्या ओळींची संख्या सारखी आहे म्हणून हा निश्चय आहे मग मी तुम्हाला सांगितलंय जर आडव्या ओळींची आणि उभ्या ओळींची संख्या जर समान असेल तर हा निश्चय कशा पद्धतीने सोडवतो पहा मग मी आंसर गिवन डिटरमिनेंट इज म्हणजे उत्तरामध्ये दिलेला निश्चय लिहू असं म्हटलेलं आहे मग पहा निश्चय हा पण कोणत्या तीन चिन्हाला दाखवतो छान एक डी डिटरमिनेंट ए किंवा डेल्टा बाळांनो तीन पैकी कोणत्याही एका चिन्हाने तुम्ही दाखवू शकता मी इथे डिटरमिनेंट ए म्हणजे निश्चयकात ए बरोबर हा निश्चय दाखवलेला हा डिटरमिनेंट दाखवलेला आहे कोणत्या एका तुम्ही डी ने दाखवलं चालतंय डेल्टा ने दाखवलं तरी चालतंय आणि निश्चयकात ए म्हणजे डिटरमिनेंट ए ने दाखवलं तर चालतंय म्हणजे हा निश्चय काय लक्षात ठेवा आणि हा निश्चय काय ना आपण तीन चिन्हाने दाखवतो एक डी डेल्टा किंवा डिटरमिनेंट ए मी तर डिटरमिनेंट ए ने दाखवलं हा दाखवलं दाखवलं म्हणजे बरोबर ठीक आहे पहा तर मग तुम्हाला सांगितलं मी आपण इथं पहा समान आडव्या ओळी आणि उभ्या ओळींची संख्या आहे का बघा आडव्या ओळी दोन आहेत उभ्या ओळी दोन आहेत ठीक आहे मग मगाशी बघितलं आपण जर ह्या डिटरमिनेंटची ऑर्डर 2/2 असेल म्हणजे आडव्या ओळी पण दोन असतील आणि उभ्या ओळी पण दोन असतील म्हणजे त्याची ऑर्डर किती लिहितो पहिल्या तर लिहितो की आडव्या ओळींची संख्या आणि नंतर लिहितो की उभ्या ओळींची संख्या पहा एक आडवी ओळ आणि ही दुसरी दोन आडव्या ओळी म्हणजे पहिली आडव्या ओळी आणि ही एक उभी आणि एक उभी म्हणजे दोन उभ्या ओळी दोन आडव्या ओळी व दोन उभ्या ओळी आणि मग असा निश्चय सोडवण्याची मी तुम्हाला मागाशी व्याख्या सांगितलेली आहे ठीक आहे काय सांगितलं पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार छान वजा किंवा मायनस दुसऱ्या कर्णातील घटकांचा गुणाकार म्हणजे द प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट बघा द प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणजे पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार वजा दुसऱ्या कर्णातील घटकांचा गुणाकार म्हणजे मायनस द प्रॉडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल एलिमेंट म्हणजे पाहिजे त्याच पद्धतीने डेफिनेशन लिहिलेले आहे डिटरमिनेंट ए इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार कुणाचा फर्स्ट प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणजे पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार पहा हा पहिला कर्ण आहे बघा ह्या पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार पहिल्या कर्णातील पहिला किती आहे वजा दोन गुणिले एक म्हणजे पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार मायनस स्टँडर्ड डेफिनेशन मधलं द प्रॉडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल एलिमेंट पहा द प्रॉडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल दुसऱ्या कर्णातील घटक दुसरा कर्ण कुठला आहे हा आहे मग दुसऱ्या कर्णातील घटकांचा गुणाकार किती आहे हो तीन गुणिले चार लक्षात आलं बघा म्हणजे ही झाली बाय द डेफिनेशन ऑफ डिटरमिनेंट ही निश्चयकाची व्याख्या आपण मगाशी पाहिलेली आहे बघा आणि एकदम सिंपल आहे आता पहा मग इथून पुढे सॉल्व करणं अवघड नाही तुम्हाला माहित आहे आपण सर्वच गुण लिहून दिलेले आहेत जर दोन संख्येचा गुणाकार करायचा असेल हे मी सतत वाक्य म्हणतोय लक्षात ठेवा तुमच्या लक्षात यायला पाहिजे जर दोन संख्येचा गुणाकार करायचा असेल तर दोन संख्येच्या पहिल्यांदा चिन्हांचा गुणाकार करायचा मला सांगा मग दोन संख्या कुठल्या आहेत दोन आणि एक दोन ला चिन्ह कुठला आहे वजा एक ला कुठला आहे कोणतं नाही म्हणजे अधिक आहे वजा गुणले अधिक वजा आणि आता त्या दोन संख्येचा गुणाकार करा बे एक बे ठीक आहे इथं पण तीच पद्धती वाढणं दोन संख्येचा गुणाकार करताना पहिल्यांदा त्या दोन संख्येच्या चिन्हांचा गुणाकार करा तर पाहता है तीन ला पण अधिक आहे चार ला पण अधिक आहे ठीक आहे म्हणजे काय झालं थोडक्यात अधिक गुणले अधिक अधिक आणि परत हे वजा अधिक गुणले वजा वजा आणि चार एकूण बारा ठीक आहे म्हणजे वजा दोन वजा बारा प्रॉब्लेम हे पण वाक्य मी सतत म्हणतो जर दोन्ही संख्येला वजा चिन्ह असेल किंवा समान चिन्ह असेल
तर त्या दोन संख्येची आपण बेरीज करतो म्हणजे 12 आणि 2 किती 14 आणि येणाऱ्या उत्तराला समान चिन्ह देतो इथं कुठले चिन्ह समान वजा म्हणून इथं वजा 14 म्हणजे निश्चयकाची किंमत किती आहे हो वजा 14 समजलं छान बोल पाहता एग्जांपल नंबर 2 अवघडने वाढून मी सर्व नियम तुम्हाला दिलेले आहेत दिसते अवघड आपण जर सोडवलं लक्ष देऊन जर बघितलं किंवा ऐकलं किंवा दिलेला पाठ्यपुस्तकाचा अभ्यास जर केला रूल्स तर सिंपल आहे पहा एग्जांपल सेकंड असा आहे 5/√2 म्हणजे a च्या जागेला किती आले हो 5/√2 परत b च्या ठिकाणी 1/√2√3 c च्या ठिकाणी -2/√3 आणि d च्या ठिकाणी 1/√2√3 म्हणजे हे एलिमेंट आहे लक्षात ठेवा म्हणजे थोडक्यात नाकेच्या स्वरूपामध्ये पहा बघा a b c आणि d ह्या स्वरूपामध्ये मग आपण नेहमीच बाय द डेफिनेशन ऑफ डिटरमिनेंट वापरायचे मी आहे असं दिलेला डिटरमिनेंट लिहिला आणि बाय द डेफिनेशन ऑफ डिटरमिनेंट म्हटलं म्हणजे निश्चयकाची व्याख्या काय हो पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार म्हणजे पहिला कर्ण कुठला ad मग इथं कुठला येतो 5/√2 गुणिले 1/√3 आहे सॉरी पहा 3/√2 वजा पहा ही स्टँडर्ड चिन्ह वजा इथं असते ad bc आहे ना ठीक आहे माइनस पहा दुसऱ्या कर्णातील घटकांचा गुणाकार दुसरा कर्ण b गुणिले c मग b किती येतं 1/√3 into -2/√3 by the definition of determinant बाळा लक्षात आले काय नावा पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केलाय काय असेल बघा 5/√2 गुणिले 1/3/√2 ठीक आहे परत डेफिनेशन मध्ये काय हो स्टँडर्ड ही पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार वजा दुसऱ्या कर्णातील घटकांचा गुणाकार दुसऱ्या कर्णातील घटक कुठले आहेत 1/2/3 गुणिले दुसरा घटक कुठला आहे -2/3 आले लक्षात छान पाहता पुढे पाहता आपण नेक्स्ट स्टेप स्टेप अशी आहे तुमची पहा जर दोन अपूर्णांकाच्या मध्ये पहा दोन अपूर्णांकाच्या मध्ये अपूर्णांक लक्षात येते ना अपूर्णांक म्हणजे दोन परिमेय संख्या किंवा अपूर्णांक म्हणतो जे a छेद b च्या स्वरूपामध्ये संख्या असतो त्याला आपण अपूर्णांक म्हणतो ठीक आहे गुणले समजा इथे c छेद d असा असेल म्हणजे हा एक अपूर्णांक झाला हा एक अपूर्णांक झाला आणि दोन अपूर्णांकाच्या मध्ये जर गुणाकाराचं चिन्ह असेल ना तर आपण अंशांशाचा गुणाकार करतो आणि छेदा छेदाचा करतो अंशांशाचा अंश म्हणजे कुठला हो वरचा म्हणजे a गुणले c एज इट इज ठीक आहे आणि खाली b गुणले d एज इट इज म्हणजे हा नियम आपण त्या ठिकाणी वापरलेला आहे बघा अंशांशाचा गुणाकार आणि छेदा छेदाचा गुणाकार पाहता अंशांशाचा गुणाकार पहिल्या पदा पहिल्या टर्म मध्ये 5/1 दोन फ्रॅक्शन आहेत ना अपूर्णांक दोन आहेत पहा हा एक आणि हा एक दोन अपूर्णांकाच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे तर आपण काय करतो अशा वेळेस अंशांशाचा गुणाकार करतो मग 5/1 किती 5 छान हा आता मात्र खाली पहा मी डायरेक्ट लिहिलेलं आहे √2 × 3/√2 हे मात्र बाळांनो लक्षात घ्या तुम्ही तुम्हाला मी पुढे नियम लिहिलेलाच आहे जर तुम्हाला √a × √a असं जर असेल तर आपल्याला माहित आहे आपण असे तो √a² आणि ह्या वर्गाला वर्गमूळ कॅन्सल होतं आणि उत्तर येतं फक्त a उत्तर किती येतं फक्त a मग इथं तेच केलेलं पहा आपण बघा हे √2 × √2 म्हणजे फक्त 2 आणि हे √3 लक्षात आले बाळांनो पहा √2 × √2 म्हणजे √1 × √1 म्हणजे इथं असं झालेलं आहे √2 × √2 √2² आणि ह्या वर्गाला वर्गमूळ कॅन्सल झालं राहिलं फक्त 2 म्हणजे हे आले 2 आणि हे 3 ठीक आहे म्हणजे 3 × 2 परत पहा आता इथं अधिक कसं झालं मला सांगा ह्या पहिल्या पदाला चिन्ह कुठलं आहे वजा दुसऱ्या पदाला कुठलं आहे वजा दोन्हीच्या मध्ये गुणाकाराचं मग आपलं काय ठरलं हो कोणत्याही दोन संख्येचा गुणाकार करताना पहिल्यांदा त्या दोन संख्येच्या चिन्हांचा गुणाकार करा ह्याला वजा आहे ह्याला वजा आहे वजा गुणिले वजा अधिक आणि परत ना नियम तोच वापरणार अंशांशाचा गुणाकार आणि छेदा छेदाचा गुणाकार 1 × 2 = 2 आणि छेदा आता सर √3 × √3 आणि हे √2 आले लक्षात बाळांनो ओके छान पहा मग म्हणजे इथे नियम पण लिहिलेले पहा a√b × √b असेल तर असं लिहितो आपण a√b कंसाचा वर्ग आणि ह्या वर्गाला हे वर्गमूळ कॅन्सल झालं म्हणजे राहिलं a आणि हे गुणले फक्त b म्हणजे a गुणले b ह्या पद्धतीत लिहिलेलं आहे समजलं बाळांनो आता पहा
हे 5 6 3 गुणले 2 6 अधिक 2 छेद 2 गुणले 3 6 म्हणजे 5 छेद 6 आणि 2 छेद 6 मला सांगा दोन्हीचा छेद कसा आहे हो समान आहे ठीक आहे छान दोन्हीचा छेद कसा आहे समान आहे जर दोन्हीचा छेद समान असेल तर आपण छेद काय करतो एकदाच लिहितो लक्षात ठेवा म्हणजे काय करतो बेरीज करतो म्हणजे 5 छेद 6 6 दोन्हीचा आहे छेद एकदा लिहिला म्हणजे अधिक किंवा वजा चिन्ह असेल तरच लक्षात ठेवा गुणाकाराचं चिन्ह असेल तर असं करत नाही गुणाकाराचं असेल तर अंश अंशाचा गुणाकार छेद छेद असं करतो मात्र मध्ये अधिक किंवा वजा चिन्ह असेल आणि छेद समान असेल तर छेद एकदा लिहितो आणि अंशाची बेरीज किंवा वजा असेल तर वजाबाकी करतो मग इथे बेरीज आहे म्हणून बेरीज की ठीक आहे मग मला सांगा म्हणून डी बरोबर छेद आहे 6 आणि वरती 5 आणि 2 7 म्हणजे डी बरोबर 7 भागिले 6 6 च्या पाढ्यामध्ये 7 नाही त्यामुळे उत्तर आहे असं फायनल केलं तर चालतंय बाळांनो समजलं एग्जांपल ठीक आहे ओके छान आपण ह्याच्या पुढचा नेक्स्ट पॉइंट घेतोय क्रॅमर्स रूल ओके तर पहा मित्रांनो नेक्स्ट या मार्गाचा पॉइंट आहे डिटरमिनेंट मधला क्रॅमर्स मेथड म्हणजे क्रेमरची पद्धत म्हणतो किंवा क्रेमर्स रूल पण म्हणतो त्याला आपण क्रेमरची पद्धत मराठीमध्ये म्हणतो आणि टू सॉल्व द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन बाय यूजिंग क्रेमर्स रूल असा आपल्याला क्वेश्चन विचारला जातो पहा टू सॉल्व द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन बाय यूजिंग क्रेमर्स रूल म्हणजे दिलेली एकसमान समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडविली आता ही क्रेमरची पद्धत काय आहे तर तू पाहूया पहा आपल्याला आता दिलेली एकसमान समीकरण म्हटलं की बाळांनो तुमच्या लक्षात यायला पाहिजे की या ठिकाणी दोन समीकरण असणार आहे ठीक आहे म्हणजे मी या ठिकाणी दोन समीकरण लिहिली अशा पद्धतीने लिहिली लेट a1x b1y c1 इक्वेशन नंबर 1 एंड a2x b2y c2 इक्वेशन नंबर 2 b2 इवन साइमल्टेनियस इक्वेशन्स समजा a1x b1y c1 समीकरण नंबर 1 आणि a2x b2y c2 समीकरण नंबर 2 ही दोन दिलेली एकसमान समीकरणे आहेत ठीक आहे मॅडम जर दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळेस आपण विचार करत असेल तर त्याला एकसमान समीकरणे असे म्हणतो पहा दोन चलातील हे x आणि y दोन चल आहे इथे x आणि y दोन चल म्हणजे दोन चलातील आणि दोन्ही समीकरण कसे आहेत दोन रेषीय आहेत म्हणून याला एकसमान म्हणतो ठीक आहे तर ही एकसमान समीकरणांना क्रेमरच्या पद्धतीने सोडवायची आता क्रेमरची पद्धत ऍक्च्युअली काय आहे पहा म्हणजे क्रेमरच्या पद्धतीने सोडवायची म्हणजे याची उकलच काढायची उकल कशाला म्हणतो आपण x आणि y च्या किमतीला उकल म्हणतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला xy ची किंमत काढायची आहे पण थोडीशी पद्धत वेगळी आहे पहा पहिला सराव संजी पहिला प्रॅक्टिस सेट मध्ये xy काढला आपण तिथे गिवन सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे एकसमान पद्धतीने सोडवले प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आलेख पद्धतीने आपण पाहिलं आता 1.3 मध्ये क्रेमरच्या पद्धतीने xy ची किंमत पाहतोय तर पहा दे टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x एंड y बाय यूजिंग द फॉलोइंग स्टेप्स तर x आणि y ची च्या किमती खालील पायऱ्या वापरून किंमत काढा किंवा असं म्हणा तर x आणि y ची खालील पायऱ्या वापरून किंमत काढा x आणि y ची खालील पायऱ्या वापरून किंमत काढा त्यामध्ये स्टेप नंबर 1 आहे बाळांनो पहा स्टेप नंबर 1 काय आहे आपली या ठिकाणी तर टू फाइंड डी म्हणजे d ची किंमत काढा पहा ही पायरी 1 आहे आपल्याला पहिल्यांदा d ची किंमत काढायची मला सांगा d म्हणजे काय हो डिटरमिनंट छान म्हणजे निश्चय d म्हणजे काय निश्चय म्हणजे आपल्याला d काढायचा म्हणजे निश्चयकाची किंमत काढायची पण त्या निश्चयकामध्ये आडव्या ओळी आणि दोन उभ्या ओळी कुठल्या घ्यायच्या तर आपण ते व्यवस्थित दिलेल्या लिहून पहा बाळांनो आहे याच पद्धतीने जायचं तुम्हाला थेरॉटिकल एग्जांपल सुद्धा पहा d is equal to डिटरमिनंट मध्ये लिहिलंय मी a1 b1 a2 b2 आणि ह्या इक्वेशन नंबर 3 म्हटले बाळांनो इक्वेशन 1 आणि 2 व्यवस्थित ऑब्झर्व करा a1 b1 a2 b2 काय आहे पहा बरोबर हा छान पहा a1 b1 आणि a2 b2 म्हणजे a1 आणि a2 हे x चे सहगुणक आहेत पहा a1 आणि a2 हे x चे सहगुणक x चे सहगुणक का म्हणतोय कारण त्याला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये a1 आणि a2 आहे x ला पहा इथे x ला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये a1 आहे तर इथे x ला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये a2 आहे म्हणजे a1 आणि a2 x चे सहगुणक आहेत समीकरण 1 आणि 2 मध्ये त्याच पद्धतीने बाळांनो b1 आणि b2 हे y चे सहगुणक आहेत कारण ते y ला गुणाकाराच्या स्वरूपात आहे कुठल्या समीकरणामध्ये समीकरण 1 आणि 2 मध्ये म्हणजे थोडक्यात मला सांगा a1 b1 आणि a2 b2 हे कुणाचे सहगुणक आहेत हो
छान कुठल्या समीकरणामध्ये एक आणि दोन म्हणजे जी तुम्हाला दिलेली एक सामायिक समीकरण असतात ना त्या एक सामायिक समीकरण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायची म्हणजे ax अधिक by बरोबर c च्या स्वरूपात लिहायची आणि d फाइंड करताना म्हणजे d ची किंमत काढताना निश्चयकामध्ये पहिल्या आडव्या ओळीमध्ये पहिल्या समीकरणामधला x आणि y चा सहगुणक लिहायचा तर दुसऱ्या आडव्या ओळीमध्ये दुसऱ्या समीकरणामधला x आणि y चा सहगुणक लिहायचा पहा म्हणजे हे x आणि y चे सहगुणक आहे a1 b1 a2 b2 ह्याला इक्वेशन नंबर 3 म्हटलं आणि पुढे रिजल्ट लिहिलेले पहा फिर a1 a2 आर द कोएफिशिएंट ऑफ x a1 आणि a2 हे x चे सहगुणक आहे एंड b1 b2 आर द कोएफिशिएंट ऑफ y म्हणजे काय म्हणले पहा येथे a1 a2 हे x या चलाचे सहगुणक आहे तर b1 b2 हे y या चलाचे सहगुणक आहे मग तुम्हाला माहित आहे बाळांनो अशा पद्धतीचा निश्चय किंवा डिटरमिनेंट आपण ह्याच्या अगोदरच्या पॉइंट मध्ये सॉल्व केलेला आहे डिटरमिनेंट मध्ये कसा सॉल्व करतो हा कोण शब्द डेफिनेशन छान द प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट प्रिंसिपल डायगोनल एलिमेंट माइनस द प्रॉडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल एलिमेंट म्हणजे पहा पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार म्हणजे d बरोबर काय येते पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार पहिला कर्ण हा मग ह्यातील घटक कुठले a1 गुणिले b2 माइनस दुसऱ्या कर्णातील घटकांचा गुणाकार b1 गुणिले a2 बाळांनो लक्षात आलं d काढायचं सोपं आहे फक्त d या निश्चयकामध्ये किमती कुठल्या लिहायच्या हो x y चे सहगुणक मात्र x y चे दोन्ही इक्वेशन मधले सहगुणक लिहिताना काळजीपूर्वक लिहायचं पहिल्या आडव्या ओळीमध्ये पहिल्या समीकरणामध्ये x y चे सहगुणक दुसऱ्या आडव्या ओळीमध्ये दुसऱ्या समीकरणामध्ये x y चे सहगुणक ठीक आहे बाळांनो आणि मग तो नेहमीच्या पद्धतीने सॉल्व करायचा छान नेक्स्ट स्टेप पहा टू फाइंड dx dx ची किंमत काढा आता dx ची किंमत काढताना मात्र काय करायचं माहिती आहे बाळांनो समीकरण 3 मध्ये चेंज करायचा समीकरण 3 आहे ना त्यामध्ये चेंज करायचा समीकरण 3 यालाच म्हणायचं आणि ह्या मध्ये चेंज करायचा चेंज असा करायचा की dx पहा टू फाइंड dx म्हणजे dx ची किंमत काढताना x हे बेस लिहायचं d च्या पायाला लिहायचं कोड खाली लिहायचं d च्या म्हणजे dx ची किंमत काढताना समीकरण 3 मध्ये बदल करायचा समीकरण 3 मध्ये बदल काय करायचा हे a1 a2 हे जे सहगुणक आहेत ना कोणाचे तो x चे छान हे x चे सहगुणक काढायचं आणि त्याच्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म म्हणजे स्थिर पद ठेवायचं बाळांनो आणि पुढचं y चे सहगुणक काय असं आहे पहा म्हणून dx तुमच्या लक्षात येईल बाळांनो थोडंस व्यवस्थित लक्षात ठेवा पहा म्हणून मी लिहिले रिप्लेसिंग a1 a2 बाय कॉन्स्टंट टर्म c1 c2 इन इक्वेशन 3 म्हणजे समीकरण 3 मध्ये a1 a2 हे काढायचं आणि ह्याच्या ठिकाणी स्थिर पद ठेवायचं स्थिर पद म्हणजे कुठलं ज्याला चलच नसतं त्याला एक पाठीमागे असं घेतलं म्हणजे c1 c2 ठीक आहे म्हणजे पहा आपण a1 a2 समीकरण 3 मध्ये काढले आणि dx काढताना काय केलं a1 a2 काढून त्याच्या ठिकाणी c1 c2 ठेवले पुढचं b1 b2 as it is म्हणजे dx काढताना x चं सहगुणक काढलं थोडक्यात dx x काढताना x चं सहगुणक समीकरण 3 मधलं x चं सहगुणक a1 a2 काढायचं आणि तिथं स्थिर पद c1 c2 ठेवायचं बस मग हा नेहमीच्या पद्धतीने डिटरमिनेंट सोडवायचा dx पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार वजा दुसऱ्या कर्णातील घटकांचा गुणाकार ह्याला समीकरण नंबर 4 बाळांनो संपलं नेक्स्ट थर्ड स्टेप टू फाइंड dy dy ची किंमत काढा तर बाळांनो सेम तसंच आहे आता आपण इथं dx म्हटलं त्यावेळेस समीकरण 3 मध्ये कोणाचं सहगुणक काढलं x चं काढलं आता पहा आता आपण काय करतोय टू फाइंड dy ठीक आहे ना म्हणजे dy ची किंमत काढतोय आता dy ची किंमत काढताना काय करायचं माहित आहे तर समीकरण 3 मधलं y चं सहगुणक काढायचं y चं सहगुणक काढायचं आणि x चं आहे असं ठेवायचं पहा dy काढताना y चं सहगुणक काढायचं म्हणजे b1 b2 काढायचं आणि त्याच्या ठिकाणी स्थिर पद c1 c2 ठेवायचं मग इथे लिहिले रिप्लेसिंग b1 b2 बाय कॉन्स्टंट टर्म c1 c2 इन इक्वेशन 3 समीकरण 3 मध्ये b1 b2 हे y चे सहगुणक काढून त्याच्या ठिकाणी स्थिर पद c1 c2 ठीक आहे कॉन्स्टंट टर्म लक्षात आलं बाळांनो आणि मग नेहमीच्या पद्धतीने हे सोडवतोय आपण द प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट प्रिंसिपल डायगोनल एलिमेंट मायनस द प्रॉडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल एलिमेंट म्हणजे c1 गुणिले c2 म्हणजे पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार वजा दुसऱ्या कर्णातील घटकांचा गुणाकार बाळांनो ह्याच्या पलीकडे क्रॅमर्स रूल वरती काय नाही आणि ट्रिक्स एक एग्जांपल 4 मार्काला पडतं क्रेमर सुरू होते आवड नाही फक्त एवढ्या स्टेपने जायचं दिलेल्या दोन समय एक समय समीकरणामधलं डी करताना एक्स वाय चे सहगुणक लिहायचं डी एक्स करताना एक्स चं सहगुणक काढून तिथं स्थिर पद ठेवायचं
आणि dy काढताना y चा सर्वगुणक काढून तिथे स्थिर पड ठेवायचं सर्व आणि लास्ट स्टेप आहे टू फाइंड x आणि y x आणि y ची किंमत करा x आणि y ची किंमत करण्यासाठी फॉर्म्युला असा आहे x = dx / dy आपण dx इतर काढलेले पहा dx बरोबर याचं जे कॅल्क्युलेशन काय येईल ना तो म्हणजे dx आणि d म्हणजे इथे काढलेले आपण dy मग त्याला dx ला dy लावायचं हा म्हणजे x आणि y काढताना dy / dy म्हणजे दोन्हीला dy लावतोय फक्त x काढताना dx ला dy लावायचं आणि y काढताना dy ला dy लावायचं बाळांनो समजले ओके आता पहा छान म्हणजे लक्षात आले ना छान गुड मग आता ह्याच्या पुढे आपण डायरेक्ट आता प्रॅक्टिस सेट स्टार्ट करतोय मग तुमच्या एग्जांपल लक्षात येतील ओके ठीक आहे तर पहा मित्रांनो आपला प्रॅक्टिस सेट 113 म्हणजे सराव संच 1.3 आपण आता पाहतोय पण मी त्यामधला डायरेक्ट क्वेश्चन 2 घेतला वन ड्रॉप केलाय का ड्रॉप केलाय सांगतो बाळांनो क्वेश्चन 1 मध्ये एकच आहे आणि छोटासच आहे तरी फक्त डिटरमिनंट दिलाय 3241 असा आहे सर तुम्हाला आतापर्यंत दिलेली सर्व एग्जांपल सॉल्व होता तुम्ही बघितले बाळांनो सेम सोडवलेल्या पद्धतीचं एग्जांपल आहे त्यामध्ये क्वेश्चन 1 पहा फिल इन द ब्लँक्स आहे म्हणजे डिटरमिनंट थोडक्यात असाच दिलेला आहे पहा तुम्हाला असा दिलेला आहे सेम असा आहे मग असा दिलाय तर तुम्हाला माहित आहे हा डिटरमिनंट कसा सोडवतो आपण पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार मायनस दुसऱ्या कर्णातील घटकांचा गुणाकार संपलं उत्तर येते हा क्वेश्चन 1 आहे आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण मी डायरेक्ट थर्ड एग्जांपल घेतले आता थर्ड काय घेतलं त्यामध्ये तीन एग्जांपल आहेत पहिला आणि दुसरा सेम पहिल्या क्वेश्चन सारखंच आहे म्हणजे सेम असंच आहे त्यामुळे तेही सॉल्व करून द्यायची गरज नाही तुम्हाला सॉल्व होतंय बाळांनो ठीक आहे क्वेश्चन 2 पहा फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटरमिनेंट्स खालील निश्चयकाच्या किमती काढा तर हे तुम्हाला झालं असतं सॉल्व अवघड नाही याही टाइपचं आपण दिलेले सॉल्व करून डेफिनेशनच्या नंतर पहा 7/3 5/3 3/2 1/2 गिवन डिटरमिनेंट इज दिलेला निश्चयक लिहू म्हटलं दिलेला डिटरमिनेंट आपण कोणत्याही तीन चिन्हाने दाखवतो एकतर डी ने दाखवतो डेल्टा ने दाखवतो नसेल तर निश्चयकात ए ने दाखवतो मी तर डी ने दाखवलाय दिलेला निश्चयक म्हणजे दिलेला डिटरमिनेंट आणि हाय सरेला संभ्रमाला ह्याच्या पुढे मी फक्त डेफिनेशन लिहिले बाय द डेफिनेशन ऑफ डिटरमिनेंट म्हणजे निश्चयकाच्या व्याख्येवरून निश्चयकाची व्याख्या काय सांगते आपली पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार पहिल्या कर्णातील घटक कुठला येतो 7/3 गुणिले 1/2 मायनस स्टँडर्ड आहे मायनस दुसऱ्या कर्णातील घटकांचा गुणाकार म्हणजे 5/3 गुणिले 3/2 लक्षात आलं पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार वजा ह्या दोघांचा गुणाकार इथे लक्षात बाळांनो मग इथे लिहिलेलं काय आहे डेफिनेशन ऑफ डिटरमिनेंट आणि मग पहा पुढे d = परत लिहिलेलं आहे मी आधी गुण पहा a डिवाइडेड बाय b * c डिवाइडेड बाय d असे आणि मध्ये पहा म्हणजे दोन अपूर्णांक असतील दोन अपूर्णांकाच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह असे तर आपण अंश अंशाचा गुणाकार आणि छेद छेदाचा करतो म्हणजे अंश अंशाचा म्हणजे a * c आणि b * d म्हणजे b * d तसे इथे केलेले बाळांनो पहिल्या मध्ये दोन अपूर्णांक आहेत 7/1 आणि 1/2 दोन अपूर्णांकाच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे असा असेल तर आपण काय करतो अंश अंशाचा गुणाकार करतो म्हणजे 7 * 1 = 7 आणि भागिले 3 * 2 = 6 सेम वजा परत दुसरा दोन अपूर्णांक आहे दोन अपूर्णांकाच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे आणि गुणाकाराचे चिन्ह असेल तर आपण अंश अंशाचा गुणाकार आणि छेद छेदाचा गुणाकार करतो म्हणजे 5 * 3 = 15 आणि खाली 3 * 2 = 7 आता परत ही स्टेप पहा दोघांचा छेद समान आहे छेद समान आणि मध्ये अधिक किंवा वजाचं चिन्ह असेल तर आपण छेद एकदाच लिहितो आणि अंशाची बेरीज किंवा वजाबाकी करतो मी छेद एकदाच लिहिलेला आहे पहा 6 दोघांचा छेद आहे छेद समान आहे छेद एकदा लिहिला आणि अंशाची वजाबाकी कारण इथे मध्ये वजाचे चिन्ह आहे म्हणजे 7 - 15 आणि मग तुम्हाला माहिती आहे बाळांनो अंशामध्ये पहा 7 + 15 = 1 आहे 1 + 1 = 1 चिन्ह असेल तर आपण दोघांची वजाबाकी करतो म्हणजे दोन संख्येला फरक काढतो फरक काढतो म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजतो लहान संख्या 7 आहे 7 आणि किती 15 8 आणि येणाऱ्या उत्तराला मोठे संख्ये चिन्ह मोठी संख्या कुठली आहे 15 15 ला चिन्ह वजा म्हणजे 8 ला चिन्ह वजा आणि भागाकाराचा 6 आहे आता मला सांगा म्हणजे b बरोबर शेवट उत्तर येते 8 आणि 6 एका पाढ्यामध्ये असेल तर भाग लावायचा नसेल तर आहे असं ठेवायचं आहे बाबा 8 आणि 6 एका पाढ्यामध्ये आहे कोणत्या पाढ्यामध्ये आहे 2 * 4 पहा 2 * 3 = 6 आणि 2 * 4 वजा तसंच ठीक आहे म्हणजे d = किती आलं आपलं -4/3 लक्षात आलं बाळांनो सोप
सोपा आहे आपण सेम डेफिनेशन नंतर दोन तीन एग्जांपल सॉल्व करून देऊ आता ह्याच्यानंतर का नेक्स्ट क्वेश्चन पहा क्वेश्चन नंबर 3 असा आहे सॉल्व द फॉलोइंग साइमल्टेनियस इक्वेशन बाय यूजिंग क्रेमर रूल खाली दिलेले एक सामान्य समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवा आता खाली दिलेले एक सामान्य समीकरण क्रेमरची पद्धत आता तुम्हाला क्रेमरची पद्धत पण सांगितली क्रेमरची पद्धत म्हणजे काय हो उकलच काढायची एक सामान्य समीकरणाची उकल काढायची उकल काढायची म्हणजे काय करायचं x y ची किंमत काढायची आणि क्रेमरच्या पद्धतीने x y ची किंमत काढायची म्हणजे त्यासाठी आपल्याला काय काय फाइंड करावं लागतं एक d dx आणि dy ठीक आहे आणि d कसा फाइंड करतो हां छान d फाइंड कसा करतो तर d या निश्चयकामध्ये x आणि y चे सहगुणक समीकरण 1 आणि 2 मध्ये लिहितो अशा पद्धतीने d फाइंड करतो तर पहा मग मी त्यामध्ये डायरेक्ट इक्वेशन नंबर 6 घेतले आता इक्वेशन नंबर 6 काय घेतलं किंवा एग्जांपल नंबर 6 कारण हे एग्जांपल थोडंस यामध्ये सेकंड इक्वेशन आहे ना अवघड वाटते हे मला अवघड वाटते तुम्हाला तर साजिक अवघड वाटणारच मला अवघड वाटते म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून वाटते बाळांनो मग पहिली राहिलेली पाच एग्जांपल ना सेम बाळांनो आहे या पद्धतीची आहे सोपी आहे एकदम सोपी जर सहावं सुटलं तुम्हाला तर पहिली पाच एग्जांपल तुम्ही सॉल्व करू शकता आणि सोडवायचीच घरी होमवर्कला ठीक आहे पहा तर मी एग्जांपल नंबर 6 घेतलंय 2x + 3y = 2 हे इक्वेशन नंबर 1 आहे आणि सेकंड इक्वेशन आहे x - y / 2 = 1 / 2 आता मात्र बाळांनो मी सोल्यूशन मध्ये गिवन साइमल्टेनियस इक्वेशन सार म्हटलं दिलेले एक सामान्य समीकरण लिहू आता पहिलं समीकरण आहे ना पहिलं इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे पहा x + by = c x + by = c त्यामुळे मी ह्याला डायरेक्ट इक्वेशन नंबर 1 म्हटलं एंड मात्र दुसरा इक्वेशन जर पाहिलं तर हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही पहा आपल्याला x + by = c च्या स्वरूपामध्ये पाहिजे ठीक आहे ह्याला स्टँडर्ड फॉर्म म्हणता येईल काय अडचण नाही x आणि y वरते आहे पण आपल्याला ते सॉल्व करताना थोडा अवघड जातोय त्यामुळे मी ना ह्याचा कन्वर्ट स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे सिंपल स्टँडर्ड फॉर्म मध्ये केलेला आहे साध्या सामान्य रूपात केलेला आहे तर पहा x - y / 2 / 1 / 2 आहे आता तुम्हाला माहित आहे हे बरोबरच इकडेचे 1 / 2 आहे ना ह्याचा विचारच करू नका फक्त x - y / 2 चा विचार करा मला सांगा x ला छेद काय नाही किती हो 1 आहे काय नाही किती आहे 1 आहे छान मग जर छेद वेगळा असेल तर छेद काय करतो आपण समान करतो कसा करतो तिरकस गुणाकार करतो ठीक आहे म्हणजे ह्या 2 ने x ला गुणतो म्हणजे 2 * x 2 x पहा 2 x वजा 1 * y y आणि खाली दोघांच्या छेदाचा गुणाकार 1 * 2 म्हणजे 2 ठीक आहे बाळांनो लक्षात आलं म्हणजे 2x - y / 2 कसं ह्या 2 ने x ला गुणलं 2x वजा ह्याचा छेद काय म्हणजे 1 आहे ह्या 1 ने y ला गुणलं y आणि खाली दोघांच्या छेदाचा गुणाकार 1 * 2 2 बरोबर हे हाय सायकल 1 / 2 आता तुम्हाला माहित आहे जर बरोबर चिन्हाच्या दोन्हीकडे बाजूचा जर छेद समान असेल पहा बरोबर चिन्हाच्या जर दोन्हीकडल्या बाजूचा जर छेद समान असेल तर तो छेद कॅन्सल होतो बाळांनो आणि मग तुमचं समीकरण राहिलं फक्त 2x - y / 1 पहा 2x - y / 1 राहील आणि हे इक्वेशन नंबर 2 स्टँडर्ड झालं पहा हे समीकरण 1 आणि हे समीकरण 2 आता टू फाइंड d ची किंमत काढू आता आवड नाही बाळांनो मग तुम्हाला सांगितलं आपण d ची किंमत कशी काढतो तर d मध्ये लिहिताना पहिल्या ओळीमध्ये पहिल्या समीकरणातले x आणि y चे सहगुणक मग पहिले समीकरण लिहिताय x y चे सहगुणक किती आहे 2 आणि 3 मग 2 आणि 3 आणि दुसऱ्या आडव्या ओळीमध्ये दुसऱ्या समीकरणातले x आणि y चे सहगुणक x चा किती आहे 2 आणि y चा किती आहे तर काय म्हणजे -1 आहे हे झाले इक्वेशन नंबर 3 मग पहा d बरोबर नेहमीची पद्धत झाली ते सोडवलेले सारखंच होता पहिल्या करण्यातील घटकाचा गुणाकार म्हणजे 2 * -1 परत स्टँडर्ड चिन्ह वजा मायनस आहे ना द प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणजे पहिल्या कर्णातील घटकांचा गुणाकार मायनस द प्रॉडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल एलिमेंट दुसऱ्या कर्णातील घटकांचा गुणाकार मग मला सांगा परत नियम सांगितलं नाही मी एका संख्येला अधिक एका संख्येला वजा चिन्ह असेल आणि दोन संख्येच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह असेल तर पहिल्यांदा त्या दोन संख्येच्या चिन्हांचा गुणाकार करायचा मग अधिक गुणले वजा वजा आणि नंतर त्या दोन संख्येचा गुणाकार बेक बेक इथं पण तसंच आहे पहा हे वजाला वजा हे असेल आणि ह्या 3 ला अधिक आहे 2 ला अधिक आहे अधिक गुणले अधिक अधिक आणि हे वजा वजा आणि 3 दुनी 7 परत तुम्हाला माहित आहे जर दोन्ही संख्येला समान चिन्ह म्हणजे वजा चिन्ह असेल दोन्ही संख्येला समान चिन्ह वजा असेल तर त्या दोन संख्येची बेरीज करतो म्हणजे 2 आणि 6 8 आणि येणाऱ्या उत्तराला वजा चिन्ह देतो बाळांनो म्हणजे थोडक्यात
तुम्हाला d किती मिळाला हो -8 मिळाला ठीक आहे आता या पद्धतीने आपल्याला पुढे dx फाइंड करायचं तर पहा मित्रांनो आपण आता dx ची किंमत करतोय d ची मिळालेली आपल्याला -8 तर टू फाइंड dx dx ची किंमत काढू म्हटलं मग मला सांगा dx ची किंमत काढताना आपण समीकरण 3 मध्ये काय सांगितलं कशात चेंज करायचा कोणाचे सहगुण काढायचं आणि स्थिर पद ठेवायचं छान x चे सहगुण काढायचे म्हणजे हे 2 2 काढायचं म्हणजे हे x चे सहगुण आहे सहगुण काय पहा समीकरण 1 मधला x चा सहगुण 2 आणि समीकरण 2 मधला पण x चा सहगुण 2 हे दोन दोन जर सहगुण काढले तर इथं काय ठेवतो आपण समीकरण 3 मध्ये स्थिर पद ठेवतो म्हणजे 2 आणि 1 मग हे ठेवलं बघा 2 आणि 1 आणि y चा सहगुण काय असेल झाले नेहमीच्या पद्धतीने सोडवायचं पहिल्या कारणातील घटकांचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले -1 वजा दुसऱ्या कारणातील घटकांचा गुणाकार 3 गुणिले 1 आणि मग मला सांगा बे कबे पण दोघाचा गुणाकार करताना पहिल्यांदा दोघाच्या चिन्हांचा गुणाकार करा अधिक गुणिले वजा वजा आणि बे कबे परत इथं पण तेच वजा वजा आणि 3 1 3 मग तुम्हाला माहित आहे दोन्ही संख्येला जर वजा चिन्ह असेल तर दोन संख्येची काय करतो बेरीज आणि येणारे उत्तराला समान चिन्ह म्हणजे 2 आणि 3 5 वजा 5 सेम राहतो हे dx निघालं तसं आता 2 फाइंड डिवाइड करायचं आपल्याला 2 फाइंड डिवाइड करताना म्हणजे dy ची किंमत काढायची आहे dy ची किंमत काढताना मी काय सांगितलं कोणाचा सहगुण काढायचं समीकरण 3 मधलं छान y चा सहगुण काढायचा आणि हे x चा आहे सर आते म्हणजे 2 2 dy काढताना पहा 2 2 x चं तसंच y चं काढलं आणि तिथं स्थिर पद ठेवलं स्थिर पद काय आहे 2 आणि 1 मग हे ठेवलं मग परत ना नेहमीची पद्धत आहे पहिल्या कारणातील घटकांचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले 1 वजा दुसऱ्या कारणातील घटकांचा गुणाकार 2 गुणिले 2 मग परत ना पहिल्यांदा दोघांच्या चिन्हांचा गुणाकार अधिक गुणिले अधिक अधिक आणि बे एक बे वजा वजा परत ना बे दुणी 4 ठीक आहे म्हणजे मला सांगा 2 वजा 4 एका संख्येला अधिक एका संख्येला वजा असेल तर दोघांचा काय करतो आपण फरक काढतो म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या पर्यंत मोजतो आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं मग फरक किती मिळाला 2 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे 4 चे चिन्ह वजा म्हणजे dy किती मिळाला -2 ठीक आहे बाळांनो पहा तुम्हाला d मिळाला dx मिळाला dy मिळाला बाळांनो कसं काढलं हे लक्षात आलं का सांगा पहिल्यांदा ठीक आहे छान मग आता मला सांगा 2 फाइंड x एंड y आपल्याला सर्वात महत्त्वाचं क्वेश्चन मध्ये बघायचं आहे टू सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय यूजिंग क्रॅमर्स रूल म्हटलं की x आणि y ची किंमत काढायची आणि x आणि y ची किंमत म्हटले की हे दोन फॉर्म्युले साईडला लिहून ठेवायचे बघा क्रेमर्स रूल म्हटले की हे दोन फॉर्म्युले x dx / d आणि y dy / d मग तुमच्या लक्षात येईल d कसा काढायचा dy कसा काढायचा dx कसा काढायचा ठीक आहे मग पहा x dx / d and y dy / d आता पहा आपण x dx काढलेले आहे dx किती आहे ते dx च्या ठिकाणी ठेवा म्हणजे याच्या ठिकाणी ठेवा dx - y आणि d किती काढलेला आहे इथं माइनस ए मग हे डी च्या ठिकाणी ठेवा माइनस फाइव अपॉन माइनस ए माइनस डिवाइडेड बाय माइनस प्लस होतो आणि इथे फाइव डिवाइडेड बाय एट म्हणजे एक्स ची किंमत किती आली 5/8 सेम बाळांनो वाय बरोबर डी वाय / डी वाय किती निघाला तुम्हाला डी वाय किती निघाला आहे -2 हे डी वाय च्या ठिकाणी ठेवा -2 डी वाय ची किंमत बघा ही डी वाय डी वाय ची किंमत किती आहे -2 म्हणजे ह्या डी वाय च्या ठिकाणी -2 भागिले डी किती आहे वजा म्हणजे -2/8 वजा वजा कॅन्सल म्हणजे -/+ अधिक आणि 2/8 बरोबर किती आहे 2/8 आणि मग मला सांगा ही समजून घ्या पुढची स्टेप घेईल y बरोबर 2 च्या पाढ्यामध्ये 8 आहे म्हणजे बेक कबे बेचो काढ म्हणजे y बरोबर किती निघालं 1/4 बाळांनो लक्षात आलंय छान गुड पहा आता राहिलेली पाच पहिली एग्जांपल हे पहिला क्वेश्चन त्यामधला फक्त एकच आहे फिल इन द ब्लँक्स क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये पहिली दोन आणि चौथे अशा पद्धतीने सर्व एग्जाम सॉल्व करायची आणि जर काय प्रॉब्लेम असेल तर बाळांनो विचारायचं बिनधास्तपणे ठीक आहे ओके